परम आदरणीय गुरुदेव, महाराष्ट्र के सर्वानी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी, हमारे सहयोगी संजय राठौड़ जी, आर्ट ऑफ लिविंग के सभी पदाधिकारी और उपस्थित सभी बहनों भाई, आज अतिशय महत्व सा दिवस है। आर्ट ऑफ लिविंग सोबत महाराष्ट्र सरकार एक सामंजस्य करार करते है, ज्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये जलसंधारण आणि नैसर्गिक शेती या दोन्ही विषयात महाराष्ट्र सरकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंग एकत्रित येऊन या ठिकाणी काम करतील। मागच्या काळात जेव्हा महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवार एक योजना आपण राबवली होती, त्या योजनेमध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ 22,000 गावांमध्ये प्रचंड मोठ जलसंधारणाचं कार्य झालं होत। केंद्र सरकारने 2020 साली जो रिपोर्ट प्रकाशित केला त्यात महाराष्ट्र एकमेव असं राज्य निघालं की त्याच्यामध्ये वॉटर टेबल हा वर आला होता, बाकी जवळपास सगळीकडे तो खाली गेला होता। आणि हे जलयुक्त शिवार एकच जे यश होत, या यशामध्ये सिंहाचा वाटा हा आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचा त्या ठिकाणी होता। त्याचं कारण त्या काळामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने मोठ्या प्रमाणात नाल्यांचं नद्यांचं खोलीकरण, सरळीकरण असेल, गाळ काढणं असेल किंवा गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना असेल, अशा विविध योजनांना त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे गती दिली आणि लोकसहभागातून अतिशय उत्तमपणे हे कार्य त्या काळामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगने केलं आणि त्यातलं एक लोक चळवळीचं स्वरूप या सगळ्या कामाला त्या ठिकाणी प्राप्त झालं। आता आपण जलयुक्त शिवार 2 योजना सुरू केली आहे, मला अतिशय आनंद आहे की या योजनेमध्ये पुन्हा एकदा आर्ट ऑफ लिव्हिंग राज्य सरकार सोबत सहभागी होत आहे। आणि त्यासोबत मी असं म्हणेन की हा जलयुक्त शिवार प्लस असा एक कार्यक्रम आपण याला म्हणू शकतो की जो नैसर्गिक शेतीचा आहे, विषमुक्त अशा प्रकारच्या शेतीचा कार्यक्रम की ज्यातनं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन येणार आहे, ज्याच्यामुळे त्याचं लागत मूल्य कमी होणार आहे पण त्याला त्या ठिकाणी नफा जास्त मिळू शकतो। आणि आज आम्ही जे विषयुक्त खातो आणि त्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतंय, एक प्रकारे भारत कॅन्सरचं कॅपिटल बनतोय अशा प्रकारची जी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळते त्यातनं एक मोठी सुटका आपली होणार आहे। खरं म्हणजे मी गुरुदेवांचा अतिशय मनापासून आभार मानतो की गुरुदेवजी ये जो आपने आर्ट ऑफ लिविंग की टीम खड़ी की है, ये बहुत ही डेडिकेटेड इस प्रकार के स्वयंसेवक है, ये पूरे तरीके से अपना जितना सामर्थ्य है, अपनी जितनी क्षमता है, उस पूरी क्षमता के साथ समाज को साथ में जुड़कर ये काम करते हैं। और सारे के सारे लोग जो काम करने वाले हैं ये सक्षम लोग, इनको व्यक्तिगत रूप से इसमें से कुछ पाना नहीं है तो समाज को देना है। तो मुझे ऐसा लगता है कि आपका ये जो आशीर्वाद इस कार्य को प्राप्त हुआ है और आज वापिस मैं ऐसा मानता हूं कि जलयुक्त शिवार 2 में हमारा पहला MOU ये आर्ट ऑफ लिविंग के साथ हो रहा है, इससे अच्छा मैं और कोई शुभ भाग्य नहीं समझ सकता। और इसलिए मैं आपका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। इसी प्रकार से आपका आशीर्वाद और आपका साथ हमको मिलता रहे ऐसी कामना करता हूं और इस MOU के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देते हुए अपने शब्दों को विराम देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।